विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज राजगुरु नगर येथे दाखल केलाय. मोहिते पाटील यांना पत्नी सुरेखा मोहिते यांनी औक्षण केलं व त्यानंतर वसुबारस निमित्त गोमातेची पूजा करत लाडक्या बाप्पाचं दर्शनही घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना मोहिते पाटील यांनी आजही विरोधकांना माझ्या विरोधात उमेदवार मिळत नाहीये, ते कायम माझं भविष्य सांगणार अशा शब्दात समाचार घेतलाय. माझा विजय हा निश्चित असून तालुक्याला मंत्रीपद मिळणार असल्याचंही मोहिते पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, आज काय म्हणणार? आज वसुबारस आहे आणि एकादशी आणि बारस हे दोन मुहूर्त एकत्र आले. हा दुग्ध शर्करायोग माझ्या दृष्टीनं, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, माझ्या घरामध्ये गणेश मंदिर आहे, तशीच गंगा म्हणून माझी छोटीशी गाय आहे आणि तिचा पूजा तिची पूजा मला करता आली. पहाटे उठून मी भीमाशंकरला गेलो, भीमाशंकरची पूजा केली आणि तिथं जी गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये गाई आणि वासराची सुद्धा पूजा करून आलेलो मी. माझ्या दृष्टीनं आजचा योग अत्यंत दुर्लभ अशा प्रकारचा योग आहे. मी आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. गेले महिना दीड महिना तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलोय. लोकांचा जो मला प्रतिसाद आहे तो इतका अतुलनीय अशा प्रकारचा अविस्मरणीय अशा प्रकारचा प्रतिसाद आहे. मी आपल्याला खात्रीने एवढंच सांगतो की गेल्या वेळेला मी 33,000 मतांनी निवडून आलो, यावेळी मी 50,000 जास्त मतांनी निवडून येईल इतका आत्मविश्वास मला आहे. माझे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी या तालुक्याच्या विकासाकरता महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये दिले, जवळजवळ 5,000 कोटी रुपये देऊन त्याने अर्थानं या तालुक्याला न्याय द्यायचं काम केलं आणि तालुक्यातली जनतासुद्धा अजितदादा न्याय देणार आहे. माझ्या तालुक्यातल्या 1,17,000 लाडक्या बहिणी ह्या अजितदादाच्या आणि माझ्या मागं उभ्या राहणार आहेत, महायुती सरकारच्या मागं उभ्या राहणार आहेत आणि त्यामुळं माझा विजय निश्चित आहे. आजही विरोधकांना उमेदवार मिळत नाही, कोण उमेदवार ठरवावा, कारण तेच आता माझं भविष्य सांगतायत की एकाच वेळी एक उमेदवार दिला तर काहीतरी शक्यता आहे, अन्यथा दिलीप मोहिते 100% निवडून येणार आहेत. आता विरोधक जर असं सांगत असतील तर आपण त्याचा अंदाज घ्या, 100% यावेळेला मी विजयश्री खिचून आणणार आहे. आणि अजितदादानं या तालुक्यातल्या जनतेला जो शब्द दिलेला की या तालुक्याला एक मंत्रिपदाची भेट देणार आहे, निश्चितपणानं तालुक्यातली जनता त्याचं सोनं करणार आहे, एवढंच या निमित्तानं सांगतो. पण एकीकडे पाहिलं की ज्या पद्धतीने विरोधक एकवट नाहीत, दिलीप मोहितेच्या विरोधात मध्ये सगळे एकत्र आले, याचा कितपत प्रभाव होतो? आज उमेदवार पण निश्चित नाही. मला एक सांगा, कुठे एकत्र आले, एखाद्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेतली आणि त्याच्यानंतर एकमेकाच्या विरुद्ध सांगायला सुरुवात केली की याला दिले तर पानटपरीवर रिव्हॉल्वर मिळतील, याच्याकडे पैसे नाहीत, आणि एकत्र शपथ घेताना एकमेकाची हिटाई करता, यांचं ऐक्य किती दुसरं ठरलं, ते आऊट घटकेचं ऐक्य ठरलं, त्यामुळे विरोधक काही एकत्र येत नाही आणि मला त्यांची काही अडचण होत नाही, एवढंच मला या निमित्तानं सांगतो.